सगळ्याने संस्थेला उपलब्ध करून दिलेलं आहे. आय टी क्षेत्र आपल्याला माहिती आहे, गेल्या काही दिवसात आय टी क्षेत्रामध्ये जे काही चित्र आपल्याला दिसत आहे. कॅप जमिनी ही फ्रेंच कंपनी आहे, जगातील 10 नंबरची कंपनी आहे. या कंपनीकडे 3 लाख मुलं काम करत आहेत. या कंपनीचे CSR चे प्रेसिडेंट आमच्याकडे पवारसाहेबांच्याबरोबर आमची मीटिंग झाल्यानंतर ते आले. त्यांनी रयतकडे किती मुलं मागावीत, 1.25 लाख मुलांना नोकऱ्या देऊ केलेल्या आहेत. पण दॅट टू नेक्स्ट जनरेशन, ज्यांना ज्या पद्धतीचं नॉलेज त्यांना पाहिजे त्याच पद्धतीनं. आणि म्हणून त्याच्यासाठी यंदा इंजिनिअरिंग कॉलेजबरोबर आम्ही त्यांच्याशी करार केला. या आठवड्यात तो कोर्सही सुरू होईल. की काही ना काहीची गरज असते, याचा आनंद आणि अभिमान आपल्या शरीरात आहे. जसा उल्लेख या ठिकाणी अजित भाषाने केला की आपण या देशातल्या विविध संस्था, विविध औद्योगिक संस्था या सगळ्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न करत असतो. त्याची एक फ्रेंच कंपनी जिचा उल्लेख या ठिकाणी केला गेला, ते जेमिनी, या संस्थेमध्ये 1 लाखापेक्षा सुद्धा अधिक तरुण काम करतात. आज त्याचं हेडक्वार्टर पुण्यामध्ये हिंजवलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण रयतचा संपर्क जोडून दिला आणि त्यांनी आपल्याला हे कबूल केलं आहे की त्या शिक्षकांना त्यांची गुणवत्ता वाढीच्यासाठी त्या कंपनीचे लोक या ठिकाणी येतील, शिक्षित करतील, मार्गदर्शन करतील आणि त्या माध्यमातून जे विद्यार्थी शिकतील त्याच्या जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांच्या पर्यंत सेवेमध्ये घेण्याचं एक प्रकारचा करार हा त्यांनी केलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, 1 लाख मुलं मुलींना जर रोजंदारीची नोकरीची खाती असेल तेवढं प्रचंड काम आपण या ठिकाणी या माध्यमातून करतो आणि असे कार्यक्रम आपण या ठिकाणी अनेकांना